आजही 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, विचार रोकठोक या कार्यक्रमात आपलं स्वागत। विचार रोकठोक आहे आपलं हक्काचं व्यासपीठ। आमच्या 1800221010 नंबर पुन्हा एकदा ऐका, 1800221010 या टोल फ्री क्रमांकावर फोन करा आणि माझ्यासोबत तुम्ही विचारा रोकठोक। उत्तराखंडातल्या महाप्रलयानं सगळं उद्ध्वस्त आणि बेचिराख केलंय। पावसाचं पाणी ओसरलंय, पण अनेकांच्या डोळ्यात पाणी ठेवूनच ते ओसरलं। हजारो लोकांचा या महाप्रलयानं बळी घेतलाय, अजूनही शेकडो अडकलेत, त्यांना परतायचा मार्गच उरलेला नाही। प्रशासनही अजून त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाही। सध्या काय आहे तिथली परिस्थिती, त्यासाठी झी मीडियाचे प्रतिनिधी ग्राउंड झिरोवर पोहोचलेत, केदारनाथ, बद्रीनाथ आणि त्या सर्व भागात। त्यांच्याकडून तिथला आखो देखा हाल जाणून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत तिथली परिस्थिती। त्याचबरोबर महाराष्ट्रातले अनेक पर्यटक अजूनही तिथे अडकून पडलेत, त्यांच्या नातेवाईकांच्या व्यथा वेदना काय आहेत, हे सगळं जाणून घेण्याचा, त्यांचा आवाज या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा आज आम्ही प्रयत्न करणार आहोत, महाप्रलयानंतरचा आक्रोश या विशेष कार्यक्रमातून। उत्तराखंडमध्ये आलेल्या महापुरानंतर आता सगळं राज्य जणू ढिगाऱ्याखाली गेले असं वाटतं। हजारो लोक मृत्युमुखी पडल्याची शक्यता आज वर्तवली जाते। नेमका आकडा अजून जरी कळलेला नसला तरी ठिकठिकाणी लोक अडकून पडलेले आहेत। कित्येक ठिकाणी अडकून पडलेले लोक नेमके किती आहेत आणि ते कुठे अडकून पडलेत हेही कळत नाहीये। पाहूया या सगळ्यावरचा एक सविस्तर रिपोर्ट। पंतप्रधानांनी उत्तराखंड विमानातून पाहिलं, ढग खाली होते, विमान त्यावर होतं। मोठ्या पर्वत रांगांमध्ये नद्या छोट्या दिसत होत्या। एवढ्या उंचीवरून जमिनीवरचं वास्तव, प्रलयात झालेलं नुकसान जाणणं केवळ अशक्य होतं। हे आहे वास्तव, जे पाहताच कुणाच्याही अंगावर काटा येईल। डोंगरावरून आलेल्या पुरानं मंदिर परिसर उद्ध्वस्त केलाय। मंदिराच्या छतावर या प्रलयात पुजारीही जीव वाचवण्यासाठी आटापिटा करत होता। दूर दूर पर्यंत ना कुणापर्यंत आवाज पोहोचण्याची शक्यता नव्हती, ना कुणी मदतीसाठी येण्याची शक्यता। पुराचा वेढाही असा की जीव वाचवण्यासाठी इथून हलण्याचं धाडस कुणी करू शकेल। पावसाचा जोर ओसरला पण प्रलय थांबण्याचं नाव घेत नाहीये। सगळंच उद्ध्वस्त करण्याचा जणू विडाच उचललाय। पिथोरागडचं हे चित्र आहे। एवढं सगळं होत्याचं नव्हतं करूनही काली नदीचं अजूनही समाधान झालेलं नाही। पिथोरागड काय किंवा यमुनोत्री काय, महापुरात तुटत चाललेल्या मातीनं इथल्या जनजीवनाची चिखलमाती करून टाकलीय। या प्रलयात कोण किती वेळ टिकाव धरतो हाच संघर्ष इथं सुरू आहे। मैं आपको इस घर के अंदर का मंजर अगर दिखाऊं तो शायद आपका दिल जो है पसीज जाए। आप देख सकते हैं टीवी जो है यहां तैरते हुए दरवाजे तक आ चुका है। अंदर टीम इंडिया के खिलाड़ियों की तस्वीर लगी है। भारत का जो होने का जो गर्व है वो इन लोगों के पास है, लेकिन आज प्रशासन इन तक नहीं पहुंचा है। यह मैदान निमलश्करी दलाची शानदार इमारत होती, आता तिचा चिखल झालाय। मैदान ट्रेनिंग व्हायचं, पण आता असं वाटतं की इथं एखादी नदी वाहत होती जी आता आटली। इस वक्त हम मौजूद हैं श्रीनगर के सशस्त्र सीमा बल के प्रीमाइसेस में। आप देख सकते हैं, आपको देखने पर यह शायद लग सकता है कि हम किसी नदी के किनारे हैं या नदी के बीच में खड़े हैं, लेकिन ये नदी नहीं है, ये ट्रेनिंग कैंप का हिस्सा है जो पूरी तरह से बर्बाद हो चुका है। पंतप्रधानांनी 1000 कोटी रुपयांची मदत जाहीर केली, पण लोकांसमोर हाच प्रश्न आहे की ही मदत त्यांचं जीवन पुन्हा रुळावर आणू शकेल, आणि जनजीवन रुळावर आलंच तरीही पुन्हा असा प्रलय होणार नाही याची खात्री कोण देईल। राहुल सिन्हासह रश्मी पुराणिक, झी मीडिया, केदारनाथ। आपण पाहिलं की इंडियन क्रिकेटपटूंचे फोटो, तरंगणारा टीव्ही आणि गच्चीपर्यंत आलेला गाळ, हिमालयाचं आम्ही नेमकं काय केलं हेच कळत नाही। भारताचा अभिमान असल्याची खूण त्या घरात होती,
परंतु ते भारतीय असल्याचं कोणतंही मर्दीचं साधन त्या ठिकाणी पोहोचलेलं दिसलं नाही. महाप्रलयासंदर्भात प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला क्षणाक्षणाला देतोय. जिथे रस्ते खचलेत, कुठल्याही क्षणी दरड कोसळण्याची, नदीचं पाणी वाढण्याची शक्यता आहे, अशा परिस्थितीत अक्षरशः जीव धोक्यात घालून झी मीडियाचे प्रतिनिधी महाप्रलयाच्या जागेवर पोहोचलेत. खरोखर एक संपादक म्हणून त्यांच्या जीवाची मला आज काळजीही वाटते. झी 24 तासवर गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ, पिठोरगड, उत्तरकाशी या ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत ग्राउंड झिरोचा रिपोर्ट. आपल्या सोबत मुन्ना सोनार आहेत. मुन्ना सोनार आहेत. मुन्ना सोनार, सांगा तुमच्यावर आता नेमका काय प्रसंग आलाय? साहेब, आम्ही सीतापूरला अडकलो होतो. बोला. सीतापूरला अडकलेलो होतो. सीतापूरहून 5 दिवस तिथे काहीच सुविधा भेटली नाहीये. बरोबर आहे. हो, 5 दिवस आता आम्ही एक जी आमची बस दिली ती घालून हरिद्वार वरून. झी 24 तास एक पाऊल पुढे.